प्रमाणे माझं रनिंग एज आहे 17 इयर्स. मी सध्या ठाकूर येथे राहत आहे. मला बाहेर गावी जायचं होतं, त्यासाठी मला रक्त सगळे चेकिंग करायचं होतं मला. आणि त्यावेळेला ते रक्त चेक केलं, त्यावेळेला मला त्या ह्याच्यामध्ये शुगर वाढल्याचं आढळून आलं. म्हणून मग ते नंतर मी ट्रीटमेंट चालू केली, डायबिटीसच्या गोळ्या वगैरे घेऊन घेत होतो, पण कंट्रोलमध्ये येत नव्हता डायबिटीस. जवळ 200-225 आसपास जायचा फास्टिंग वगैरे. नंतर मला हे माधवबागचे टी व्हीवरती जे न्यूज येतात ना, तिथे मी या क्लिनिकमध्ये आलो. त्यावेळेला तिथे सगळी मला डिटेल माहिती दिली मॅडम. आणि त्याच्यापासून मग आम्ही साधारणपणे 29 सप्टेंबरपासून सुरुवात केली आहे. आणि त्यांनी सांगितलं की डायबिटीस एकदम रिव्हर्स होतो. म्हणून बघू, एवढे एवढं आपण वर्ष आपण गोळ्या खातो तरी पण त्याच्यात काय फरक पडत नाही. आता एवढं आयुर्वेदिक हे करून जर बघूया काय फरक पडला असेल तर मग आम्ही चालू केलं. डायबिटीस एकच गोळी घेतली आणि तरी मला 2012 माझं एंडोप्लास्टी झालं 2012. आणि त्या गोळ्या चालू होत्या, केरोसिनच्या गोळ्या चालू होत्या, परत बीपीच्या गोळ्या चालू होती, ह्या 2-3 गोळ्या चालू होत्या. पहिल्या दिवशी आले मॅडमने सांगितले की पंचकर्म वगैरे आहेत आणि ते डाईट बॉक्स 3 डाईट बॉक्स मिळणार तुम्हाला. ते त्या आम्ही ज्याप्रमाणे सांगतो त्याप्रमाणे तुम्ही फॉलो करा आणि तुमचा डायबिटीस एकदम नॉर्मलमध्ये येईल. तुम्ही काही काळजी करू नका. आम्हाला एकदम देर झाला मॅडम. आणि या ट्रीटमेंट चालू झाली, बसते वगैरे मालिश वगैरे एकदम हलतो वाटायचं. वजनात माझं जवळजवळ 69% वजन होतं. आता माझं ज्यावेळेला ते चालू केले ट्रीटमेंट तेव्हा माझं 62 आलं. आता गोळ्या माझ्या कमी झाल्या. बीपीचे फक्त गोळी खातो, शुगरची पण केली गोळी. HbA1c सुरुवातीला मी केली, त्यावेळेला माझी 7.4 आली. नंतर 3 महिन्यानंतर केली ना 6.1 आली. त्यामुळं हे डायबिटीस एकदम नॉर्मल स्टेजवर आला. ते लोकांना पण फोन करायचे, तुम्ही डाएट कसा घेता, बरोबर घेता का, काय काय दिलं, हे सगळे विचारतूच करायचे. तुमचा जे HbA1c किती आहे, आता किती आहे, सगळं चौकशी करायचं. गोळ्या तुम्ही गेलो किती घेत आहे, आता कुठल्या कुठल्या गोळ्या घेते, हे सगळे ते मी चौकशी करायचं. आणि आपण पण त्याला उत्तर द्यायचो, जेवढं आपण केलेलं आहे त्याप्रमाणे त्याला उत्तर द्यायचं. माझ्या मनात जी काय भीती होती या डायबिटीसच्या बद्दल ती संपूर्ण निघून गेल्यासारखं.